हॅलो फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वप्नील घाटोळ सर एक्झिटो अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे. तर मित्रांनो, 3 लेक्चर झालीत आपली शेकडेवारीची, आता हे 4थे लेक्चर आहेत. आणि मागे सांगितल्याप्रमाणे यामध्ये अतिमहत्त्वाचा भाग मी सुरू करतो आहे, ज्याचं नाव आहे शेकडेवारीमधील शाब्दिक उदाहरणे. तर मित्रांनो, चला तर मग बघूया या शेकडेवारीच्या संदर्भात शाब्दिक उदाहरणं नेमकी कशी आणि कोणत्या प्रकारची कशी असतात ते आपण थोडं पाहूयात. तर मित्रांनो, हा व्हिडिओ इतकाच चांगल्या पद्धतीनं पाहायचा आहे, कारण खऱ्या अर्थानं जे काही आतापर्यंत जे आपण उदाहरणं शिकलो मागच्या वेळेस, त्याच्यामध्ये आपण शेकडा कसा यूज करणे किंवा त्याच्या आधीची जर उदाहरणं पाहिली आपण, तर त्याच्यामध्ये हे पाहिलं होतं आपण की बाबा शाब्दिक उदाहरणं मांडायची कशी, बरोबर ना. हा जो काही आपला प्रवास राहिलेला आहे यामध्ये आपण शाब्दिक उदाहरणाला फार महत्त्व दिलेलं आहे, बरोबर ना. कारण कॅल्क्युलेशनचा दिलेला रेडीमेड पार्ट हा कुठलाही विद्यार्थी सहज सोडवू शकतो किंवा त्याच्याकडे तो प्रयत्न करण्याचा एक चान्स असतो, बरोबर ना. परंतु एक कॉम्प्लिकेशन जर तयार झाले असतील उदाहरणामध्ये आणि MPSC किंवा खास एक्झामच्या दृष्टीने जर आपण तयारी करत असू, तर उदाहरणाची रचना आपल्या भरोशावर आणि आपण आपल्या हिशोबानं कशी मांडायची त्याचं कौशल्य, मी नॉलेज नाही म्हणत आहे, कौशल्य आपल्याकडे असलं पाहिजे. मागच्या व्हिडिओजमध्ये मी हा प्रश्न सध्या 12 नंबरचा इथे ठेवलेला आहे, म्हणून लक्ष द्यायचं. लेट पण थेट, शांततेनं झालं पाहिजे पण चांगलं झालं पाहिजे, बरोबर ना. हा व्हिडिओ समजून घ्यायचा आहे, नुसतं पाहू नका, समजून घ्यायचा आहे. हाऊ टू इम्प्लिमेंट 100 आज शिकतोयत आपण, कशा पद्धतीनं 100चा वापर करायचा उदाहरणामध्ये, 100ला कसं यूजमध्ये आणायचं आहे आणि त्या हिशोबाने आपली उदाहरणं सुटतात कशी, समजलं ना. तर मित्रांनो, हा 12 नंबरचा क्वेश्चन तुमच्यासमोर मी मुद्दाम या ठिकाणी पहिल्यांदा ठेवलेला आहे. रमेशला सीमापेक्षा 25% गुण जास्त आहे, तर सीमाला रमेशपेक्षा किती टक्के गुण कमी आहे? तुमच्याकडे नोट्स, पेन, रजिस्टर सगळं ओके आहे तसं मी समजतो. हा 12 नंबरचा प्रश्न मागच्या व्हिडिओजमध्ये शिकवलेला होता, त्याच्याकडे एकदा नजर मारा, रजिस्टरमध्ये बघा कसा सोडवला आहे, कारण नुसतं व्हिडिओ पाहून जमणार नाही, तर प्रत्येक प्रश्न तुमच्या नोटबुकमध्ये असला पाहिजे. मी तेव्हा बोललो होतो की हा प्रश्न शॉर्टकट म्हणून आपल्याला यूज नाही करता येणार, प्रत्येक ठिकाणी नाही करता येणार. आज 3 प्रश्नांचं कॉम्बिनेशन मी तुमच्यासमोर प्रथमतः ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मांडतो आहे, लक्षात घ्यायचं. हा प्रश्न बघून घ्या. जेव्हा उदाहरणामध्ये फक्त एकच आकडा येतो, पर्सेंटेजचा, टक्क्याचा, शेकडा किंवा टक्क्याचा एकच आकडा येतो, तेव्हाच हा फॉर्म्युला चालतो, अशा पद्धतीचे ट्रिक्स त्या ठिकाणी यूज करू शकता. थोडं पुढं जाऊयात आणि मी प्रश्न घेतो आहे सुरुवातीला. 3 प्रश्न बोललो होतो मी तुम्हाला, आता प्रश्न 15 क्रमांकाचा प्रश्न पाहूयात. चांगलं लक्षात घ्यायचं, व्हिडिओ असा उडता पाहू नका, कारण मी ऑफलाईनला ज्या पद्धतीनं स्ट्रॅटेजी प्लॅन करून सगळं शिकवितो तसंच तुम्हाला देतो आहे. मी सध्या 3 क्वेश्चन तुम्हाला स्लाईडमध्ये दाखवत आहेत, नोटबुकमध्ये त्या प्रश्नांची एंट्री असली पाहिजे, किंबहुना हा व्हिडिओ पाहताना ते प्रश्न तुमच्या डोळ्यासमोर असले पाहिजे. पहिला प्रश्न आहे 12 नंबरचा, रमेशला सीमापेक्षा 25% गुण जास्त आहे, तर सीमाला किती टक्के कमी, हा एक पहिला घ्यायचा. थोडं मी पुढं जातो, मागं येतो, किंवा मला माझ्या नोटबुकमध्ये नोट्समध्ये बघू द्या. हा अच्छा, 15 नंबरचा आहे, एक 12 नंबरचा झाला, थोडं 15 नंबरकडे चला माझ्यासोबत. चहा पावडरचा भाव 25% वाढला, घरात चहा पावडरची किती टक्क्याने कपात करावी म्हणजे वाढ होणार नाहीत, एक हा प्रश्न झाला, बरोबर आहे. पुन्हा लक्षात घ्यायचं, मी बाजूला होतो आणि तिन्ही प्रश्नांचं वर्णन तुमच्यासोबत मी व्हिडिओ पाहतो आणि करून दाखवतो, म्हणून लक्ष द्या. ह्या 12 फक्त संकल्पना शोधायची, मी नेहमी तुम्हाला सांगत असतो प्रश्नात संकल्पना शोधायची आहे, संकल्पनेत प्रश्न नसतो, पटलं ना. प्रश्नात संकल्पना लपलेली असते ती आपल्याला ओळखायची असते. पर्सेंटेज एकच आहे, आपल्याला मार्क जास्त भेटणं कमी भेटणं भाव ह्या विषय नाही आहेत. संकल्पना 1% एवढ्या पर्सेंटेजनं जास्त आहे, किती टक्क्यानं कमी आहेत, हे ट्रिक्स चालते. 15 सुद्धा ही ट्रिक चालते, कारण पर्सेंटेजचा एकच फिगर दिलेला, एकच आकडा आहे. कपात करावी म्हणजे किती टक्क्याने कमी करावी असा त्याचा अर्थ होतो, एक हा प्रश्न बघा. मी आता तुम्हाला थेट 82 नंबरच्या प्रश्नाकडे घेऊन जातो. बघा तुम्ही थोडं चांगलं, 82 नंबर नोटबुक बघा, नोट्स बघा, 82 नंबरचा प्रश्न बघा. चला, विजेच्या पंख्याच्या किमती 15% उतरल्या आणि विभाव खप जो आहे, सेलिंग जे आहे, 23% वाढलं, तर उत्पन्नात किती टक्के फरक पडला? हे 3 प्रश्न डोळ्यासमोर ठेवायचे आहेत, परत एकदा लक्ष द्यायचं. जर मी एकच गोष्ट सांगितली, एकच प्रश्नाची बाजू सांगितली, तर खऱ्या अर्थानं तो प्रश्न सीमाचा किंवा चहा पावडरचा सुटूनही जाईल, बरोबर ना. मित्रांनो,
आपल्याला त्याचे पलीकडे जाऊन असे जर प्रश्न आले, दोन आकडे आले त्याच्यामध्ये पर्सेंटेज, तर काय करायचं? म्हणून खऱ्या अर्थाने शंभरला वापरायचं आहे. मग आपण आता सुरुवातीला 15 नंबरचा प्रश्न सोडून घेऊ, मग थेट 82 येऊ. तुम्ही सिलेबस समजून घ्यायचा आहे व्यवस्थित. उदाहरणाचा सिक्वेन्सवर 82 गेले 15 हे लोक डोक्यात घेऊ, ठीक आहेत ना? अभ्यासक्रम कसा घेतो आहे ते लक्षात घ्यायचं आहे. सरांनी पहिल्या व्हिडिओमध्ये काय कुठली संकल्पना केली, दुसऱ्यामध्ये काय बोलले, तिसऱ्या व्हिडिओमध्ये काय दिलं, आणि आता चौथ्या व्हिडिओजमध्ये मी काय घेतो आहे याच्याकडे लक्ष असू देत. चला, सिलेबसचा ग्राफ आलेख हा चढता असला पाहिजे आणि त्या अनुषंगाने मी जातो आहे, बरोबर ना? मी थोडं 15 नंबरचा घेतो आणि लगेच इकडे येतो, कारण कसं आहे, आता 2013 आपली अकॅडमी आहे तेव्हापासून नोट्स अपडेट होत आलेले आहेत, म्हणून प्रश्न जसजसे आले तसतसे वाढलेले आहेत. त्याच्यामुळं थोडं तेवढं असेल, पण मी शिकवताना अगदी प्रामाणिकपणे सिक्वेन्स वाईज व्यवस्थित जातो, तुम्ही फक्त लक्ष असू द्या. 13 नंबरची संकल्पना किती लिमिटेड आहेत, लिमिटेड म्हणतो आहेत, पटलं ना? मर्यादित म्हणतो त्याला, लक्षात घ्यायचं. ही लिमिटेड आहेत, ही का लिमिटेड आहेत त्याचं तुम्हाला आता प्रारूप पुढच्या याच्यात सांगतो आहे. 15 नंबरचा प्रश्न आहेत, ट्रिक्सने पण सोडूयात आणि आपल्या संकल्पनेनंसुद्धा सोडूयात. बघा, लक्ष द्या, काय करायला पाहिजे. चहा पावडरचा भाव 25% वाढला, घरात चहा पावडरची किती टक्के कपात करावी म्हणजे खर्चात वाढ होणार नाही. कपातचा अर्थ आहे मित्रांनो कमी, तर कमी हा शब्द आला तर एक पर्सेंटेज अपॉन 100 कमी असेल तर प्लसवाला फॉर्म्युला यूज करायचा, इंटू 100 करायचं, हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओजमध्ये सांगितलं होतं. याची मर्यादासुद्धा आपण पाहणारच आहे, प्रश्नच नाही. किती पर्सेंट आहे? 25. 100 प्लस एक्स म्हणजे किती? 125, आणि गुणेला आहे 100. 25 5 = 1600, 5 = 20 म्हणजे याचा अर्थ 20% कपात करावी, कपात करावी हा एक प्रश्न या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. परंतु मित्रांनो या ठिकाणी हा प्रश्न सुटला. मी जो 82 नंबरचा प्रश्न सांगितला ज्या ठिकाणी डबल नंबर्स येतात त्याचं काय करायचं, तो कसा सोडवायचा, बरोबर ना? सो त्यासाठी आपल्याला स्ट्रॅटेजी प्लॅन करायची आहेत, 100 कसे वापरायचे ह्या उदाहरणाच्या माध्यमातून शिकायचे आहेत, लक्षात घ्यायचं. हाऊ टू इम्प्लिमेंट अँड अप्लाय 100, पटलं ना? हा कॉन्सेप्ट लक्षात घ्यायचा आहे. बरं, पोलीस भरती असो की तेव्हा तलाठी, ग्रुप सी, कंबाईन, राज्यसेवा, अरे काय बाबांना घेऊन बसल्या परीक्षा, सब अभ्यास असा करा कुठेही कामात पडलं पाहिजे, ठीक आहेत ना? चला बघा, आता 100 कसे वापरायचे माहीतच नाही, काहीच माहीत नाही, जाऊ दे तिकडे, हाकला त्याला फॉर्म्युलाला. बघा, प्रश्न आहे, चहा पावडरचा भाव एवढ्यानं वाढला, कपात किती करावी म्हणते, मग आधी किती वापरत होतो माहीत नाही. समजा बघा, लक्ष द्या इकडे, समजा चहा पावडरचा भाव बरोबर 100 होता आधी, आणि समजाच चहा पावडरचा वापर आपल्याला माहीतच नाही ना आपण किती वापरत होतो, तर ते समजा 100 किलोग्रॅम आपण वापरत होतो. मित्रांनो, होणारा जो खर्च आहे आपला आधीचा, होणारा आधीचा खर्च हा किती असेल मग? 100 रुपयाचा भाव आहे, 100 किलो वापरत होतो म्हणजे 10,000 रुपये खर्च होत होता आपला मूळ. हे 10,000 रुपये आजपासून, आजच्या व्हिडिओपासून तुमच्याजवळ दिलेलं आहे, सांभाळून ठेवा. 10,000 काय काय सुटतं हे तुम्हाला आजच्या व्हिडिओजमध्ये मी सांगणार आहे, लक्षात घ्यायचं. हा व्हिडिओ फक्त सुरुशे अंत तक देखील लक्षात ठेवायचं. चला पुढे जाऊ. 10,000 खिशात ठेवले, चला बाबा 10,000 कसे वापरायचे आता बघू. हे झालं माहिती, नेहमी नाही 10,000 लक्षात ठेवायचे, माहीतच नाही ना हो भाव किती होता माहीत नाही, मग 100 रुपये. खप किती होता माहीत नाही, 100 रुपये 100 नगाचा असं समजू, 100 किलो म्हणजे खर्च 10,000. आता भाव कितीनं वाढला? 25%. नवीन माहितीनुसार नवीन भाव किती आहे? नवीन भाव 25% वाढला म्हणजे तो 125 रुपये झाला. क्लिअर आहे? झाला. मित्रांनो, आपलं बजेट कितीचं आहे? 10,000 म्हणजे याचा अर्थ 125 च्या भावाने 10,000 रुपयामध्ये मिळणारी चहा पावडर किती हे आपल्याला काढायचं असेल तर 10,000 रुपये आपलं बजेट आहे. 125 चा भाव झाला, 125 × 8,000 म्हणजे 80 किलोग्रॅमच मिळणार हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं. नंबर एकला हा, आणि आता किती भेटतं 10,000 आपल्याला, आता किती भेटणार 125 च्या भावानं? 80 किलोग्रॅम भेटणार आहे चहा पावडर. किती किलो कमी? तुम्ही पहिले किती खात होते घरात? 100 किलो. आता किती मिळणार तुम्हाला? 80. म्हणजे तुमचं 10,000 रुपयाचं जे बजेट आहे घराचं ते बिघडायला नको, यासाठी तुम्हाला महिन्याकाठी असेल, वर्षाकाठी असेल, जे काय असेल वाटेवर, तुम्हाला तुमच्या चहा पावडरच्या वापरामध्ये 20 किलो कपात करावी लागेल. किती किलो? 20 किलो कपात करावी लागेल. म्हणजे याचा अर्थ शेकडा कपात किती
शेकडा कपात किती असं जेव्हा आपण लक्षात घेतो म्हटलं तर मित्रांनो 100 किलो तुम्ही आधी वापरत होते आता तुम्ही 20 किलो कमी करणार म्हणजे 100 लाच किती परत तेच आलं म्हणजे या ठिकाणी 20% कपात करावी हे लक्षात ठेवायचं 20% कपात करावी तर आपला हा प्रश्न सुटला या ठिकाणी चला आपल्या प्रश्नाचं उत्तरसुद्धा मिळालेलं आहे किती 20% चला आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ सिक्वेन्स तर महत्त्वाचाच आहेत परंतु संकल्पनांचा सिक्वेन्स आहे 1, 2, 3 वाला सिक्वेन्स नाही म्हणत मी आज जे शिकतो आहे त्या धारेवरचे त्या प्रवाहावरचे त्या संकल्पनांवरचे प्रश्न आपण घेतो आहे हा 15 नंबरचा प्रश्न घेतला आहे मी थोडं थेट जातो आहे 100 कसं यूज करायचं अशाच प्रश्नाकडे लक्षात ठेवा अशाच प्रश्नाकडे ठीक आहेत ना हा प्रश्न आणि हे 100 दोन साईडला घेऊन कशा कशा पद्धतीचे प्रश्न सुटतात ते या व्हिडिओच्या माध्यमातून आणि या प्रश्नांच्या माध्यमातून समजून घ्यायचं आहे तर थेट थोडं पुढं जातो आहेत आणि नोट्स आहेच माझ्या हातात त्याच्यासाठी एक कारण मला शोधाशोध करण्यामध्ये वेळ लागतो त्याच्यामुळं कारण साहजिक आहे प्रश्न भरपूर आहे त्याच्यामुळं मला डायरेक्ट जाता यायला पाहिजे म्हणून 82 नंबरचा प्रश्न नोट्समध्ये दिलेला आहे चला आता एकदा प्रश्न समजून घ्या बाबा काय म्हटलेलं आहे हे क्लिअर आहे सगळं चला आपण ही संकल्पना 82 कशी वापरता येईल याचा अंदाज बांधू चला पटकन चलो दौडो 82 आता तुम्हाला काही जड जाणार नाही कारण आपल्याकडे स्क्रीन असल्यामुळे आपण पटकन जाऊ शकतो सेकंदामध्ये ठीक आहेत ना चला बघा 82 नंबरचा प्रश्न वाचूयात आता तुमचा तो 25% कमीवाला आणि जास्तवाला फॉर्म्युला नाही लागत भाऊ बिलकुल नाही लागत ठीक आहेत ना आता तुम्हाला संकल्पनाच वापरायची आहे बघा विजेच्या पंख्याच्या किमती 15% उतरल्या कमी झाल्या मग पहिले किती होत्या माहिती आहे का नाही खप 20% वाढला पहिले किती होत होता माहिती आहे का माहीत नाही मग तोच समजा पंख्याची किंमत बरोबर 100 माहीत नाही खप बरोबर किती माहीत नाही 100 नग असं समजू 100 क्वांटिटी म्हणजे याचा अर्थ उत्पन्न किती आहे दुकानदाराचं 100 × 100 म्हणजे किती 10,000 रुपये त्याचं प्रॉफिट झालं इथे या ठिकाणी नेट लक्षात घ्यायचं 10,000 रुपये भेटलं त्याला मित्रांनो तो काय म्हणतो नवीन कार्यक्रम कसा झाला बघा पंख्याच्या किमती 15% उतरल्या आता हे झालं जुनं हे ओल्ड इज गोल्ड हे झालं ओल्ड आता हे न्यू म्हणजे नवीन भाव वाढला कमी झाला जे काय असेल ते आता नवीन किंमत काय झालं म्हणतो तो 15% उतरली 15% कमी आता 15% कमी याचा अर्थ काय 100 15% कमी म्हणजे कितीवर आली 85 रुपये झाली खप 20% वाढला नवीन खप किती झाला 20% वाढला पहिले 100 पंखे खपत होते आता भाव कमी झाले ना लोक मग जाऊनच पडली एकदम मग 20% वाढला म्हणजे 120 पंखे खपले आता झालं आता येणारे उत्पन्न कसे असेल येणारे उत्पन्न मित्रांनो 85 रुपयाचा एक पंखा असे 120 पंखे आपल्याला विकायचे आहेत तर उत्पन्न किती येईल बघा 0 घेतला 12×5=60 12×86=6 म्हणजे मित्रांनो 10,200 रुपये एवढं उत्पन्न आपल्याला सध्या भेटत आहेत लक्षात घ्यायचं जेव्हा पंखा 100 रुपयाचा होता भाव खपतही 100 होते तेव्हा 10,000 येत होते आता काय झालं भाव जरी उतरला असेल 85 आला असेल 15% उतरल्यामुळं पण खप वाढला ना तिकडे 20% म्हणजे 120 म्हणजे तुमचं उत्पन्न नवीन 10,200 झालं मूळ किती आहे तुमचं 10,000 आता किती आहे 10,200 ह्या दोघांमध्ये प्लस किती झाले मित्रांनो 200 रुपये वाढले याचाच अर्थ कोणावर वाढले शेकडा हा मूळ किमतीवर काढला जातो हे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं म्हणजे 10,000 आपल्याला 200 रुपये वाढले तर 100 किती म्हणजे 0 कट झाले तर मित्रांनो 2% उत्पन्न वाढले 2% उत्पन्न वाढले हे या प्रश्नाच्या माध्यमातून आपल्याला शिकायला भेटलं हाऊ टू अप्लाय 100%मध्ये शेकडाचा वापर किती महत्त्वाचा आहे हेच मला या माध्यमातून सांगायचं आहे तर हा 82 नंबरचा प्रश्न होता या ठिकाणी आपण सोडवलेला आहे लिहून घ्या समजून घ्या व्यवस्थित ठीक आहे एक हा लक्षात ठेवायचा आहे 100 कसे वापरायचे याबद्दल बोलतो आहेत घाई करू नका व्हिडिओ मी शांततेत बनवतो आहे सगळा मागंपुढं होतील उदाहरणं पण संकल्पना मात्र सारख्या असतील संकल्पनांना घेतो आहेत आपण त्याच्यामुळे जिथे पहिल्यांदा 100 कारण पुढचं जे लेक्चर असेल ना त्याच्यामध्ये 100 असे डायरेक्ट वापरता आले पाहिजे लक्षात घ्या त्याच्यासाठी आता आयताच्या संदर्भात प्रश्न असतात लक्षात घ्यायचं आयताच्या संदर्भात प्रश्न असतात म्हणजे याचा अर्थ कसा की आयताची लांबी वाढली रुंदी कमी झाली माझ्याकडे जे क्वेश्चन बॅग आहे तीच क्वेश्चन बॅग तुमच्याकडे मी प्रश्न शोधतो आहेत कुठला घ्यायचा म्हणून तर बघा थोडं पुढं आहे तो 105 नंबरला पुढच्या ह्याच्यात वापरणार तो तर या ठिकाणी 90 नंबरचा प्रश्न आहे आणि 89 नंबरचा प्रश्न आहे
आपल्याला 100 कसं वापरायचं ते या ठिकाणी शिकायचं, लक्षात घ्या. पहिल्यांदा घेतो आहेत मी 89 नंबरचा प्रश्न, हा झाला 82, हा नंतर घेऊयात आपण, हा पण नंतर घेऊ, हा पण नंतर घेऊ. हा बघा 89 प्रश्न मी सध्या घेतो आहे. दोन दोन ठिकाणी 100 कसे वापरायचे, दोन संकल्पना दिल्या आहेत, दोन राशी दिलेल्या आहेत, दोन काहीतरी पाठ दिले आहेत, त्याच्यासाठी 100 कसे वापरायचे ते शिकतो आहेत. बघा काय म्हटलं याच्यामध्ये, जर अपूर्णांकाचा अंश 15% वाढला आणि छेद 8% कमी केला तर नवीन अपूर्णांक एवढा भेटतो, तर मूळचा अपूर्णांक कुठला माहीतच नाही. जैसा आदेश वैसा भेद. समजा समजा मूळ अपूर्णांक आता बरेच पोरं इथं काय करतात, एक्स वाय घेतात, चालतं, काही टेन्शन घेऊ नका. पण त्या एक्स वायचे परत 100% टक्केवारी पकडणं थोडं जड जातं. माहीत नाही, कुछ भी लगा दो, 100 काही असेल, 100x माहीत नाही, घ्या एक्स, पण कसा 100x, थोडं सोपं जातं सोडवायला. अंश किती, 100%, 100x, छेद किती, 100y. झालं, नवीन माहितीनुसार काय झालं याच्यामध्ये, अंश बघा, माहिती बघा, अंश 15% वाढला. आता अंश 15% वाढला म्हणजे याचा अर्थ 100x मध्ये तो 15% वाढला म्हणजे 15x झाला. रफमध्ये काढा, 100x चे 15% काढून दाखवतो तुम्हाला किती होते, तर ते होते 15x, म्हणजे 15% वाढला. तसाच जो छेद आहे तो 8% कमी झाला, म्हणजे 100 गेले 92, म्हणजे 100x वजा 8 वाय आहे खाली, म्हणून वाय घ्यायचं, 100y वजा 8y. अर्थातच मित्रांनो, नवीन अपूर्णांक आपला कोणता भेटला, 100 अधिक 15 म्हणजे 115x, आणि इथं काय झालं, 92y. म्हणजेच त्याच्या म्हणण्यानुसार जर विचार केला तर तो काय म्हणतो, नवीन अपूर्णांक कोणता, 15/16 मिळतो. म्हणजे मित्रांनो, 115x आणि हा 92y म्हणजेच तो 15/16 नाही का, प्रमाणाचा सिद्धांत लक्षात घेतला तर. तोच तो म्हणतो, वाढला आणि कमी झाला तर हा भेटतो, म्हणजेच तोच झाला ना हा. याला सोडवा, आता कसं सोडवायचं, करा त्याला संक्षिप्त रूपात, 4 भाग द्या. बघा 4 चौक 16 झाले, 4 23 92 झाले, बरोबर आहे, बघा लक्ष द्या. 5 सत्रिक 15 झाले, 5 2 10, 5 3 15 झाले, 23 23 कट झाले, इथं x/y उरलं, तिथे 304 उरलं, निघालं ना तुमचं उत्तर डायरेक्ट डायरेक्ट. म्हणजे मित्रांनो, आपला जो मूळ अपूर्णांक आहे तो कुठला आहे, 3/4, जो की आपल्याला पहिल्या नंबरला दिलेला आहे. हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, आणि हा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे PYQ आहेत, आलेला क्वेश्चन आहेत, लक्षात आलं ना, दॅट इज इम्पॉर्टंट क्वेश्चन. चलो आगे बढो. 89 नंबरचा क्वेश्चन होता, आपण पुढचा घेऊ. 90 नंबरचा अतिशय खास प्रश्न शिकवत आहे आता, 90 नंबरचा शॉर्टकट सहित, बघा कसा शॉर्टकट्स असतो याच्यामध्ये, एकदम मजा येईल तुम्हाला, ठीक आहे ना. बघा, एका चौरसाच्या बाजूची मोजणी करताना चुकीने 5% वाढ झाली, त्याच्या क्षेत्रफळात किती चूक राहील, जुनं आणि नवीन. समजा चौरसाची माहीतच नाही, शेकडेवारी बाजू बरोबर 100 घेतली, नीट लक्षात घ्या, 3 पद्धतीने सांगतो, लक्ष द्यायचं फक्त. समजा चौरसाची बाजू किती, 100, आणि चौरसाच्या क्षेत्रफळात सूत्र काय आहे, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र आहे बाजूचा वर्ग, म्हणजे 100चा वर्ग किती, 10,000, म्हणजे 10,000 चौरस 1 अक, कारण कुठलं दिलं नाही म्हणून 1 अक घेतलं. हे झालं पहिलं आपलं मूळ, त्याला आपण मूळ म्हणतो, ठीक आहेत ना. झालं तो काय म्हणतो, पण हे झालं मूळ, माहीत नाही पण चुकीनं 5% बाजू वाढली, म्हणजे आता चुकीने, चूक पण होते बरं, चुकीने बाजू 5% वाढली, म्हणजे ती किती झाली, हो 105 झाली. म्हणजे आता नवीन क्षेत्रफळ किती असेल, तर 105चा वर्ग, म्हणजे 105चा वर्ग म्हणजे 110 आणि 25 झालं. पहिलं लक्षात घ्यायचं, मी शॉर्टकट सांगतो. आता ह्या क्षेत्रफळ 10,000 होतं, हे 110 25 झालं, म्हणजे 11,000 25 झालं. ह्या दोघांमध्ये किती फरक पडला, 10 25चा, 10 25ने वाढले. आता वाढले तर किती टक्क्यानं वाढले, टक्के कसे काढायचे, तर मित्रांनो पहिले किती होतं तुमचं, 10,000 क्षेत्रफळ होतो. आता किती झालं, वाढलं किती, 1025 ना, कोणावर, 10,000 वर 1025, तर शेकडा म्हणजे 100 ना किती, 00 कट, 10 25 आणि खाली 100 आहे, म्हणजे 2 घरं पॉईंट मागे यायचे, म्हणजे 10.25% क्षेत्रफळ वाढले, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. हा झाला एक मुद्दा जो की या ठिकाणी घेतलेला आहे, व्यवस्थित समजून घ्यायचं. हा झाला पहिला टाईप, टाईप 1 टाईप 2 सगळं सांगतोय, कसे सोडवायचे प्रश्न व्यवस्थित समजून घ्या, एकदम बेसिक टू ॲडव्हान्स आपण जातो आहे, प्रश्नांची सोडवणूक कशी करायची ह्या सगळ्या गोष्टी सविस्तर सांगतात. ही झाली पहिली मेथड, चांगलं लक्ष द्या. थोडी दुसरी पद्धत अगदी सोप्या याच्यात सांगतो, लक्ष द्या इकडे, पटलं ना, थोडं लक्ष द्यायचं, सोप्या याच्यात.
आणि तिसरा शॉर्टकट इथे मांडून देतो, फक्त लक्ष द्यायचं. हे पहिला जुनं क्षेत्रफळ, नवीन क्षेत्रफळ, शेकडावाढ. थोडंसं प्लॅनिंग चुकलं, इकडे घेतलं असतं तरी बरं झालं असतं, पण हरकत नाही, लिहून घ्यायचं, पटलं ना. आता समजा क्षेत्रफळ नवीन बाजू घेतली, पहिली बाजू घेतली 10, पहिली बाजू घेतली जुनी 10, 10 वर्ग किती 100 झाला, 100 आधीचं क्षेत्रफळ तसंच ठेवायचं. नंबर 1 10. आता क्षेत्र बाजू किती टक्क्यानं वाढली, 5%. बाजू 5% वाढली म्हणजे 10/5 होतात 10.5. किती होतात? 10.5. ह्या 10.5 वर्ग करायचा, तर 10.5 वर्ग होतो 110.25 मित्रांनो. आणि 110.25 हे मग 100 वजा करायचे, ॲटोमॅटिक तुमचं उत्तर 10.25 निघतं. एक ही दुसरी पद्धत झाली या ठिकाणी सांगितलेली, चांगलं लक्षात घ्यायचं. ही झाली पहिली पद्धत एक इथपर्यंत, ही झाली दुसरी पद्धत. आता तिसरा अमेझिंग शॉर्टकट सांगतो, त्याच्याकडे लक्ष असू देत चला. एकदम खतरनाक शॉर्टकट कुठल्या पुस्तकात नाही, पटलं ना, एकदम सोपं. बघा लक्ष, हा अशाच पद्धतीचा जर प्रश्न आला, चौरसाचा वर्तुळाचा जरी आला, वर्तुळाची त्रिज्या 5% वाढली, क्षेत्रफळात काय फरक पडेल, हाच फंडा लावायचा आणि हाच शॉर्टकट वापरायचा. कसा बघा, आता चौरसाच्या बाजूची मोजणी करताना चुकीने 5% वाढ झाली तर क्षेत्रफळात किती चूक राहील, लक्ष द्या. आता कसं होईल, काय करायचं, किती टक्के वाढलं, 5% टक्के घेऊन घ्यायचे, त्याची दुप्पट म्हणजे गुणेला 2 इथं लिहायचे 10, आणि त्याचा वर्ग हा साईडला इथं लिहायचा 25, आणि 2 घरानंतर पॉईंट द्यायचं 10.25. हा पॉईंट क्लिअर झाला, निघाला आपल्या प्रश्नाचं उत्तर. चला दुसरा नीट लक्षात घ्यायचं, परत समजून घ्यायचं, परत काय म्हणतो आहेत मी बघा या ठिकाणीच नीट लक्षात घ्यायचं बरं काय म्हटलेलं आहे. आता 12 तुम्ही म्हणाल सर इथं 5% सोपं गेलं, काही घ्या ना, 2-3 आकडे घेतो. 60% बाजू वाढली, 7 ची दुप्पट 14, 7 चा वर्ग 49, 14.49% वाढले. तुम्ही म्हणणार सर 2-2 आले म्हणून, 12 घ्या, काय प्रॉब्लेम नाही, 12% क्षेत्रफळ बाजू वाढली, 12 ची दुप्पट 24 घ्या, 12 चा वर्ग 144 घ्या, 2 घरानंतर पॉईंट पाहिजे हा याच्यात मिळवा, म्हणजे याचं उत्तर येईल 1 4 1 5, म्हणजे 25.44% वाढेल. तर मित्रांनो हा एक खास प्रश्न आहे, एकदा मी बाजूला होतो, चांगलं बघून घ्या, समजून घ्या त्याला काय म्हणणं आहे, ठीक आहे ना, क्लिअर आहे. हा शॉर्टकट फार महत्त्वाचा, बरं मेंटेन ठेवा, दुप्पट आणि इकडे वर्ग, फक्त वर्गामध्ये 2 घर पुढं आले पाहिजे म्हणून 1 घर मागच्याच्यात प्लस केले, इथे सगळे 2-3 आपण नमुने या ठिकाणी पाहिलेला आहे. हा होता 90 नंबरचा प्रश्न, ज्यामध्ये आपण परत पाहिलेला आहे हाऊ टू अप्लाय 100 100 कसं वापरायचं. मित्रांनो अतिशय खास प्रश्न आपल्यासाठी आहेत, बरोबर ना, आपण पुढं जाऊयात आणि 100 कसं वापरलं हे आपण या ठिकाणी पाहिलं. आपण आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया, ठीक आहे. चला तर आता 93 घेतला आहे, इथपर्यंत हा जो पार्ट आहे 100 कसं वापरायचं या ठिकाणी मी थांबतो आहे. आणि म्हणजे कुठलंही शाब्दिक उदाहरण सोडत असताना मित्रांनो, 100 शेकडा भेटला म्हणून 100 शेकडा कितीचा आहे, 100 टक्का 100 100 तुलना करणे. त्यामुळं सध्या जी उदाहरणं घेतली मी ती कशी आहे, फक्त 100 कशी वापरायची. तर मित्रांनो आता पुढच्या याच्यामध्ये आपण बघणार बाकीची उदाहरणं, तर 100 समजले असतील अशी मी अपेक्षा करतो.